विशेष म्हणजे चारुदत्तने लिहिलेल्या या सगळ्या रचना त्याला स्वतःला सुचलेल्या आहेत. त्याने आतापर्यंत कुठलाही ग्रंथ किंवा पुस्तकाचा आधार यासाठी घेतलेला नाही, ज्यामध्ये नामा म्हणे तुका म्हणे असा उल्लेख आहे. काही रचनांमध्ये त्याने स्वतःच्या नावाचाही उल्लेख केलाय. सगळं करणारा मी जेथ विष्णू नाम ध्यान तेथ सर्व रूप चरण आणि कधी बहु जाण ते आपोआपी कर्मत्व कर्म धारण्यमती कर्म सर्वार्थ उत्पत्ती कर्म वाचेना भवती कर्म सर्वार्थ चरण. कलियुगामध्ये कोणत्या गोष्टीला अर्थ आहे, कोणत्या गोष्टीचा अनर्थ आहे आणि कोणत्या गोष्टीपासून मनुष्याला चांगलं भेटणार आहे किंवा कोणत्या गोष्टीपासून मनुष्याला वाईट भेटणार आहे, या सर्वांचं उत्पत्ती सांगणारा आणि सत्य विज्ञान सांगणारा मी या विश्वाचा आणि भविष्याचा चारुदत्त महेश थोरात आहे. चारुदत्तने रेखाटलेले चक्र, लिहिलेल्या ओव्या आणि अभंगाचा अर्थ सहज समजणारा आहे. त्याच्या म्हणण्यानुसार या रचना करण्यासाठीच माझा जन्म झालाय. ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरी, भागवत गीता, हरिपाठ या रचनांचा संदर्भ आज आपल्याला लागतोय. दत्ताश्रया द्वी ऑफ अखंड ज्ञान योगा.